जे भोसलेना अटक करण्यात आली आहे। सातारा पोलिसांना ते एक शरण आल्यावरती त्यांना अटक झाली आहे। खंडणी प्रकरणी त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना ही अटक होणार होती। त्यांनी उद्योजकाकडे ही खंडणी मागितली होती आणि या प्रकरणाअंतर्गतच त्यांना आता ही अटक करण्यात आली आहे। दरम्यान उदयनराजेंच्या अटकेच्या निषेधार्थ सातारा शहर ते आता बंद ठेवण्यात आलंय। लोणंदमधील सोना अलाइज कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण आणि खंडणी मागितल्याप्रकरणी उदयनराजे आणि त्यांच्या 9 साथीदारांवरती 22 मार्चला सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर 9 जणांना 23 मार्चला अटक झाली होती तर उदयनराजे अज्ञातवासात गेले होते। त्यानंतर त्यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामीन देखील मागितला होता पण हा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी साताऱ्यामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह रोड शो देखील करून शक्तीप्रदर्शन केलं होतं पण आता ते पुन्हा गायब झाले। पण त्यांना केव्हाही अटक होऊ शकते हे लक्षात आल्यावर आणि त्यांच्यावरती दबाव वाढल्यानं अखेर त्यांनी ही शरणागती पत्करली आणि त्यांना आता पोलिसांनी अटक केली आणि असं